ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिम्मत आणि लढण्याची धुमक असते आणि अशीच लढण्याची आणि जिंकण्याची धुमक आपल्या समोर घेऊन येण्यासाठी एक विचार व्यक्त होणार आहेत. कारण की आपले विचार सर्व गोष्टींना कारणीभूत ठरत असतात. कारण तुम्ही विचार पेरता आणि कृती उगवते, तुम्ही कृती पेरता आणि सवय उगवते, तुम्ही सवय पेरता आणि चारित्र्य उगवते, तुम्ही चारित्र्य पेरता आणि नियती उगवते. आणि होय, या सर्वांचीच सुरुवात विचाराने होते. आणि असेच विचार व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतोय माननीय नितीनजी भानुगडे पाटील सर यांना की आपण आपले विचार व्यक्त करायचे आहेत. सातारा मुळातच समर्थ आहे. या समर्थ साताऱ्याला आणखी सामर्थ्यवंत करण्यासाठी समर्थ साताऱ्याच्या वतीनं आयोजित केलेला आजचा हा उपक्रम. सातारा मुळातच उद्योगी आहे, कारण महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही जिल्ह्यानं असा उपक्रम घेतल्याची माझ्या ऐकिवात नोंद नाही. फक्त सातारकरांच्या या उद्योगांना उद्योजकांचं रूप यावं यासाठी आयोजित केलेला आजचा हा कार्यक्रम. आपण किती उंचीवर पोहोचलो यावर आपलं यश ठरत नाही, त्या उंचीवर आपण किती जणांना घेऊन आलो यावर आपलं यश ठरतं. अशा यशस्वी माणसाने आयोजित केलेला आजचा हा कार्यक्रम. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा असं म्हणणाऱ्या श्रीरंग केरेकरांचा, त्यांच्या सहकाऱ्यांचा आजचा हा कार्यक्रम. खरं तर माणसांच्या चुका काढायच्या संधी आम्ही सोडत नाही, पण जिथं माणसांच्या चुका काढायच्या संधी शोधण्यापेक्षा माणसांचं कौतुक करायच्या संधी शोधल्या जातात तिथं इतिहास घडतो ही वस्तुस्थिती आहे. मला आजचा कार्यक्रम हा खरं तर कौतुक करायची संधी शोधणारा कार्यक्रम असं त्याचं वर्णन करावं लागेल. पण गुणवंतांचं कौतुक जरूर करावं, कौतुक करणाऱ्यांचं पहिल्यांदा कौतुक करावं या मताचा मी आहे. त्यामुळे खरं तर पहिल्यांदा केरेकर साहेब, शेलार साहेब, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक आणि अभिनंदन करतो की आपण इथं अशा गुणवंतांचं कौतुक करत आहात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कारण कौतुकासारखी दुसरी प्रेरणा नाही, दुसरं प्रोत्साहन नाही, हे सगळ्यात महत्वाचं. दुर्दैवानं आमच्याकडं त्याचीच आता विलक्षण वालव आहे, ही आमची अलीकडची सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणजे समोरून एखादा ग्रस्त आला की पूर्वी आम्ही विचारायचो कसं काय बरं आहे का, पुढचा म्हणायचं आमचं कशाचं बरं, तुमचंच बरं आहे. त्या काळात आपलं आपल्याला बरं वाटत नव्हतं, मात्र पुढच्याचं खूप बरं वाटायचं. आता काळ इतका बदलला आहे, आता आपलं तर आपल्याला बरं वाटतच नाही, पण पुढच्याचं अजिबातच बरं वाटत नाही. अशा काळात आपण अशा असंख्यांना इथं बोलावत आहात, त्यांनी केलेलं कार्य आपल्याला बरं वाटतंय, खरं वाटतंय, त्यांचं कौतुक करावं वाटतंय. ही गोष्टच खरं तर खूप मोलाची आणि महत्वाची आहे. मगाशी ताईंनी उल्लेख केला की सत्कार तीन पद्धतीचे असतात. खरं आहे ते. एक सत्कार असा असतो की जन्माला आलात, आत्तापर्यंत काहीच केलं नाही, आता हा सत्कार घ्या आणि निदान इथून पुढं तरी काही करा. दुसरा सत्कार असतो, जन्माला आलात, बरंच काही केलं, आता हा सत्कार घ्या आणि निदान इथून पुढं तरी गप राहा. तिसरा सत्कार मात्र वेगळा असतो, आपण आत्तापर्यंत जे केलं त्या कार्याची कृतज्ञता आणि इथून पुढं आपण जे करणार आहात
त्याच्यासाठीच्या शुभेच्छा असा दुहेरी समन्वय यामध्ये असतो। मला असं वाटतं की आज हा तिसऱ्या पद्धतीचा सत्कार पुरस्कार सोहळा होता। आपण आतापर्यंत जे केलं त्याबद्दल ही कृतज्ञता आहे, पण आपला सत्कार यासाठी केला गेला की आपला सत्कार पाहणारे हजारो डोळे इथं आहेत, कदाचित पुढच्या वर्षी इथं सत्कार पुरस्कार स्वीकारायची आपल्यावर वेळ यावी अशी भावना या सत्कारातनं निर्माण व्हावी, हाही त्याच्या पाठीमागचा सगळ्यात मोठा हेतू आहे। आणि आपण जिथपर्यंत आला आहात तिथून आता आणखी उदंड आपण झेप घ्यावी यासाठीच्या या सगळ्यात महत्त्वाच्या शुभेच्छा आहेत। खरं तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, मुळातच आमच्याकडं सकारात्मकता आणि नकारात्मकता या दोन गोष्टीतच फार मोठा भेद आहे आणि त्यातला फरक आमच्या लक्षात येत नाही। आमच्याकडच्या मराठी माणसाला सहज एखाद्याने विचारलं की सध्या काय चाललंय, तर तो म्हणतो काही नाही, सध्या धंद्यात पडलोय। तो बोलताना सुद्धा म्हणतो धंद्यात पडलोय। तो धंद्यात असा पडतो की पुन्हा उठून उभाच राहत नाही, म्हणजे सुरुवातच नकारात्मकतेनं होते। ही सगळ्यात मोठी आमची अडचण आहे। आम्हाला पूर्वीपारपासून सांगितलं की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी हा सातत्याने एक संस्कार आमच्या कित्येक पिढ्यांवर होत गेला। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक काळ असा होता की एखादा शिकू पाहत असेल तरी घरातले म्हणायचे नाही शिकला तरी काही हरकत नाही, 20-25 एकर येते त्याच्या वाट्याला, त्यामुळे त्याला शिकणं महत्त्वाचं होतच असं नव्हतं। पण आता मुलं शिकली, पण दुर्दैवानं नोकऱ्यांची वानवं आहे। शेती तर आता तुकड्या तुकड्यात इतकी विभागली की गावाकडे राहून शेती करणं अशी परिस्थितीच आता नाही। आता पुण्या मुंबईला जावं आणि या मायानगरीच्या कुशीत स्वतःच आयुष्य घडवावं अशी अनेकांवर वेळ आली। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। कुणालाही आपली माय पंढरी सोडावी असं खरंच कधी वाटत नाही, पण दुर्दैवानं परिस्थिती अशी आली की ती सोडण्याशिवाय आम्हाला गत्यंतर नाही। पण शिकून सुद्धा आता नोकऱ्या आहेत का? कारण 100 मुलं पदवीधर झाली तर आमचं शासन त्यापैकी फक्त 14 जणांना नोकऱ्या देऊ शकतं। प्रश्न आहे उरलेल्या 86 जणांनी करायचं काय? आज जर चीनची वयोमर्यादा बघितलं, चीनचं सरासरी वय बघितलं तर ती आहे 47 वर्ष, पश्चिम युरोपचं सरासरी वय बघितलं तर ती आहे 42 वर्ष, जपानचं सरासरी वय बघितलं तर ती आहे 37 वर्ष, अमेरिकेचं सरासरी वय बघितलं तर तेही आहे 37 वर्ष, आणि 2023 साली भारताचं सरासरी वय काढलं तर ते आहे 28 वर्ष। म्हणजे जगात सगळ्यात तरुण देश म्हणून आम्ही आमचा लौकिक सांगतो आहोत। आमची सरासरी वयोमर्यादा आताची 28 वर्ष आहे, पण त्याच्या पुढची गोष्ट अशी की 28 वर्ष वयाचा असणारा हा देश, या देशामध्ये तब्बल 47% लोकांच्या हाताला कामच नाही, ही इथली सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे। दुसरीकडे हा सगळा जर विचार केला, मगाशी राणे साहेबांनी बोलता बोलता एक्सपोर्ट किती होतं याचा आकडा सांगितला, पण इम्पोर्ट किती होतं याचाही आकडा आपण काढायला हवा। कारण आम्ही एक्सपोर्ट करतो, पण याच्या पलीकडं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही जे बनवत नाही, आमच्याकडे जे मिळत नाही, आम्हाला जे घडवता येत नाही, अशा किती असंख्य वस्तू आम्ही बाहेरच्या देशातनं आमच्या देशात आणतो, याचा विचार केला तर आम्हाला इथं उद्योगाच्या व्यवसायाच्या किती संधी आहेत याचं गणित सुद्धा सहजपणे मांडता येईल। 31 लाख करोड नव्हे तर कित्येक लाख करोडने आम्हाला इम्पोर्ट करावं लागतं, ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे। प्रश्न असा आहे की उद्योगाच्या खरंच संधी आहेत का, व्यवसायाच्या संधी आहेत का, ह्या जिज्ञासेचा प्रश्नच आम्हाला पडत नाही, ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। आपण शांतपणे जर या सगळ्या गोष्टींचा विचार केला, मुळामध्ये उद्योग म्हणजे काय आणि उद्योजक म्हणजे काय याच्या संकल्पनांनी व्याख्या समजून घेणं हे पहिलं महत्त्वाचं आहे। खरं तर लोकांची गरज ओळखून, आजूबाजूच्या परिस्थितीचं निरीक्षण करून, त्या परिस्थितीला साजेस एखादं कार्य उभारणं आणि त्याच्यातून आर्थिक उत्पन्न मिळवणं, ही सगळी जी प्रक्रिया आहे तिला आम्ही उद्योग किंवा ते करणाऱ्याला आम्ही उद्योजक असं म्हणतो, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट। प्रश्न असा आहे की आम्ही आमच्या आजूबाजूचं निरीक्षण खरंच करतो का? आम्हाला सध्या कशाची गरज आहे त्याचं चिंतन आमच्याकडं होतं का? मी नक्की काय केलं पाहिजे म्हणजे मी माझ्या उद्योगात यशस्वी होईन याची धारणा आमची स्पष्ट आहे का? खरं तर या विचारातच आम्ही येत नाही, ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे। मला काहीतरी बनायचं आहे, मला काहीतरी बनवायचं आहे, मला काहीतरी करायचं आहे, मला काहीतरी घडवायचं आहे असं प्रत्येकाला वाटतं, पण नेमकं काय करावं आणि कसं करावं याचं मार्गदर्शन मात्र होत नाही, ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे। माणसं
उद्योगात पडतात, माणसं अपयशी होतात, माणसं त्याच्यात कमतरता आहेत म्हणून अपयशी होत नाहीत, तर माणसं त्याचा अभ्यास कमी पडला, त्याचा प्रयत्न कमी पडला म्हणून अपयशी होतात, ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. पण माझ्या हाताला यशच नाही अशी भाबडी धारणा घेऊन माणसं अपयशी होतात, ती पुन्हा त्या रिंगणात कधी उतरतच नाहीत, ही सगळ्यात मोठी अडचण आहे. तुम्ही किती वेळा पडला याला महत्व नाही, तुम्ही पडल्यानंतर किती वेळा उठून उभा राहिला हे फार महत्वाचं आहे. आपण निश्चितपणे हा विचार केला पाहिजे की हे उठून उभा राहणं हे सगळ्यात महत्वाचं गरजेचं. पराभव झाला म्हणून माणूस कधीच हरत नाही, माणूस हरतो तो प्रयत्न करणं सोडून देतो तेव्हा. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आजूबाजूची परिस्थिती पाहून त्याचं निरीक्षण करून आम्हाला त्या दिशेचा प्रवास करता येणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आम्ही अनेक उद्योगपतींच्या अनेक उद्योजकांच्या यशोगाथा वाचतो आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही आमचा प्रवास सुरू करतो. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, 100 लोकांनी व्यवसाय चालू केले तर त्यातले 5च लोक यशस्वी होतात, 95 लोक अपयशी ठरतात, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. पण 5 यशस्वी का होतात आणि 95 अपयशी का होतात याचे कारण मीमांसा आम्ही कधी केली आहे का, हे सगळ्यात महत्वाचं. खरं तर जी माणसं यशस्वी होतात त्यांच्या यशस्वीतेची नेमकी कारणं काय याचंही चिंतन मंथन झालं पाहिजे. अॅबे करे नावाचा एक प्रवासी चौलला उतरला, त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं, दऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं आता सामर्थ्य निर्माण झालं होतं, त्यामुळे महाराजांच्या कार्यालयात जाऊन परवाना घेऊन पुढं त्याला जाणं शक्य नव्हतं, त्यामुळे तो परवाना घेण्यासाठी चौलच्या कार्यालयात आला. आणि जिज्ञासू असणाऱ्या या अॅबे करेनं पहिला प्रश्न शिवाजी महाराजांच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्याला विचारला की तुमच्या महाराजांचं सैन्य मुठभर आहे पण तरीही तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी कसे होतात. मला सगळ्यात महत्वाचा गुण कुठला वाटतो, जिज्ञासा. हा आमच्या बरोबर जन्मजात येतो, तो नैसर्गिकच असतो. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, ही जिज्ञासा खरंच पुढच्या काळात आम्ही जागृत ठेवतो का, आम्हाला प्रश्न पडतात का, प्रश्नांची उत्तर आम्ही शोधतो का, हे सगळ्यात महत्वाचं आहे. यश आणि आपण यांच्यामध्ये फक्त भीती उभा असते, ही भीतीची भिंत ढासळली की मग यश स्वागताला उभा राहतं, ही सगळ्यात महत्वाची. भीती निर्माण कुठून होते, ही भीती जिज्ञासेच्या अभावी निर्माण होते. जिज्ञासेतून प्रश्न पडतात, प्रश्नातून उत्तर मिळतात आणि एकदा उत्तर मिळाली की अनुभव येतात आणि अनुभव आला की विश्वास निर्माण होतो, विश्वास निर्माण झाला की आत्मविश्वास प्राप्त होतो आणि आत्मविश्वास प्राप्त झाला की भीती सरते, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. सुरुवात जिज्ञासेतून होते. आम्ही लोक उद्योगात का उतरत नाही, आम्ही लोक उद्योजक का होत नाही, याचं कारण सगळ्यात महत्वाची, पिढ्यानपिढ्या आमच्या मनावर एक भीती लादली आहे. ही भीती जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत आम्ही काहीही करू शकत नाही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. धाडस आमच्यात आहेच. आमच्याकडे एक साधा व्यवसायाचा नियम सांगितला जातो, टेक द रिस्क गेन द प्रॉफिट. साधं सिंपल काय सांगितलंय, जोखीम पत्करा, फायदा आपोआप मिळेल. जे जोखीम पत्करतात त्यांनाच फायदा मिळतो, जे जोखीम पत्करतच नाही त्यांना फायदा मिळतच नाही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आम्हाला सवय सुरक्षित कोशात राहायची लागली आहे. आम्ही पहिल्यांदा सुरक्षितता शोधतो. मी व्यवसाय सुरू करायचा आहे तर मी धोक्यांचा विचार करण्यापेक्षा माझ्या वाट्याला धोका येणारच कसा नाही आणि तो नकोच यायला, आणि जर येणार नसेल तरच मी यात उतरेन, ही आमची सगळ्यात पहिली अपेक्षा असते. असं कुठलंच क्षेत्र नाही ज्या क्षेत्रात तुम्हाला संकट येणार नाही, असं कुठलंच क्षेत्र नाही ज्या क्षेत्रात तुम्हाला अडचण येणार नाही, असं कुठलंच क्षेत्र नाही जिथं तुम्हाला अडथळा येणार नाही. पण तरीही आमची प्रामाणिक पहिली भूक काय असते, मला संकट यायला नकोत, मला कुठलाच धोका नको. हे का येतं, आमच्या मनात भीती आहे. ही भीती निर्माण कशी होते, ती मुळातच आहे का, जन्मजात आहे का, नाही, अजिबात नाही. एक साधी गोष्ट सांगतो, प्रत्येक घरात घडते. लहान मुलं असतं, रंगत असत, ते रांगता रांगता अंधाराच्या दिशेनं झेपावत जात, त्याला कुतूहल असत, त्याला जिज्ञास असते. जे उजेडात दिसतंय ते त्याला दिसतच आहे, पण अंधारात काहीच दिसत नाही, तिथं काय आहे ही बघायची विलक्षण जिज्ञासा त्या रांगणाऱ्या मुलामध्ये असते. आईचं लक्ष नाही बघून तो आस्ते आस्ते रांगत त्या अंधाराच्या दिशेनं चालत पुढं जातो. आईचं लक्ष जात आणि आई म्हणते, ए नको जाऊ, भाऊ आहे. तो तिथंच थबकतो, एकदा आईकडे पाहतो, आई कामात गुंतलेली लक्षात आली,
की परत अंधाराच्या दिशेने चालायला सुरुवात करतो. जन्मच्या धाडस आहेच, भीती नाहीच आहे. नुकतं जन्माला आलेलं मूल निर्भयच असतं, काहीच नसतं त्याच्या डोक्यात. तो परत अंधाराच्या दिशेने झेपावत राहतो. पुन्हा हिचं लक्ष घेत ती खसखन ओरडते, एक सांगितलं ना अंधारात भाऊ असतो, नको जाऊ. ते परत थांबतं, तिथून आईकडे बघतं. आई परत कामात गुंतलेली, लक्षात आलं की परत ते रंगत रंगत त्या अंधाराच्या दिशेने झेपावते. परत आईचं लक्ष जातं, ती जागेवरनं उठते, सरळ त्याला उचलते. सांगितलं ना अंधारात भाऊ असतो, नाही जायचं तिथं. त्याच्या अर्ध जागृत मनावर पक्का संस्कार होतो, अंधारात भाऊ असतो. तो इतका घट्ट होतो की पुढं दोन पोरांचा बाप झाला तरी पठ्ठ्या अंधारात जात नाही. हे जन्मजात आहे का? ही भीती नैसर्गिक आहे? नाही, धाडस होतं त्याच्यात, त्याला जायचं होतं, कुतूहल होतं, जिज्ञासा होती. आम्ही मागं उतरली, आम्ही खेचून घेतलं, नाही भाऊ असतो. इथं बसलेल्या कुणी भाऊ बघितलाय? तरी आमच्या घरात नव्या पिढीला आम्ही तेच सांगतो, भाऊ असतो. उद्योगाच्या बाबतीत हाच भाऊ केलाय. मराठी माणसाला धंदा जमत नाही, मराठी माणसाला उद्योग जमत नाही. हा भाऊ आहे, हा भाऊ पहिल्यांदा बाजूला केला पाहिजे. प्रश्न पडले पाहिजेत, उत्तर शोधलीच पाहिजेत. आमच्याकडे काय झालं, ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलं, त्यांना इथं गुलाम बनवायचे होते, त्यांना मालक बनवून राहायचं होतं. त्यामुळे मॅकेलॉनने जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी. आमचं नोकऱ्यांकडे लक्ष का? इंग्रजांच्या काळात आम्हाला तेवढंच काम होतं, आम्ही फक्त नोकऱ्या कराव्यात, मालक ते. ही मानसिकता अजूनही गेलेली नाही. अजूनही आमच्या घरातलं मूल काही बनायचं म्हटलं तर घरचे पहिलं सांगतात, चांगला शिख बाबा, नोकरी पकड. कुणीही घरातला माणूस सांगत नाही एखादा उद्योग कर, एखादा व्यवसाय कर, अजिबात नाही. हा संस्कार झालाय, मनावर तसाच बिंबलाय. कधी कधी प्रश्न पडतो, म्हणजे शेटे साहेब मी फिजिक्सचा प्राध्यापक आहे, वर्गात फिजिक्स शिकवत असतो. काय शिकवतो फिजिक्स मध्ये मी? न्यूटन्स लॉ, आइन्स्टाईन्स रूल, एडिसन्स फॉर्म्युला. मला प्रश्न पडतो, शेटेज लॉ, भामरेज फॉर्म्युला, पाटील्स रूल, केरेगर्स लॉ का नाही हो आम्ही शिकवलं कधीच? आमच्या जिज्ञासाच नाही, आम्हाला प्रश्नच पडले नाहीत, त्यामुळे उत्तर शोधायचा विषयच येत नाही. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं की न्यूटनच सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता, त्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडतं, मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. आमच्यातला एखादा बसला असता तर त्याला पहिला प्रश्न पडला असता, बरं झालं मी असतानाच पडला. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कोणी नाही, अकेले अकेले खायंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं, आणि त्याने विचारलं बाबा सफरचंद खालीच का पडलं, बाबा म्हणणार खा ना मुकाट, का डोक्याला ताप देतो, हाय ते व्याप कमी आहेत काय? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. ही आमची वस्तुस्थिती आहे. एडिसन मतिमंद होता, भैरा होता, शाळेनं नाही त्याला स्वीकारलं, नका पाठवू आईला सांगितलं त्याच्या. थंडीचे दिवस होते, शेकोटी भोवती शेकत बसला होता, आतनं आईच्या हाकाली ये चल ये आत झालं. आणि ती पेटती धडाधड पेटलेली ज्वाळा विजवण्यासाठी त्या एडिसननं मुठभर माती घेतली आणि त्या शेकोटीवर टाकली. त्याला वाटलं की माती टाकल्यावर शेकोटी विजेल, ज्वाळा तर बंद झाल्या. आणि तो आत गेला, तासाभरानी परत आला तर ती शेकोटी लाल बंद फुललेली, त्याला काय कळे ना. मगाशी तर लाकडं धडाधडा पेटत होती, आता फक्त मी त्याच्यावर माती टाकली, लाकडं भिजली नाही ती फक्त फुलत राहिली, असं का झालं? जी जिज्ञासा त्याला विचार करायला प्रवृत्त करत राहिली. आणि त्याच्या लक्षात आलं की जोपर्यंत लाकडांना ऑक्सिजन मिळत होता तोपर्यंत लाकडं धडाधड पेटत होती, मी माती टाकली त्यामुळे ऑक्सिजन मिळायचा बंद झाला, लाकडं भिजली नाहीत पण फुलत राहिली. त्यानं तीच संकल्पना एका परीक्षा नळीत, हवाबंद परीक्षा नळीत एक विद्युत तार सोडली, तिच्यात ऑक्सिजन बंद केला आणि त्यात विद्युत प्रवाह चालू केला. तार भिजली नाही मात्र ते आतल्या आत फुलत राहिली आणि काही वेळानंतर ती इतकी लालबुंद झाली की त्या परीक्षा नळीनं अक्का त्या खोलीचा परिसर प्रकाशमान केला आणि मग विद्युत बल्बचा शोध लागला.
ही जिज्ञासा आमच्यात आहे, ही त्यांच्यात आहे, का शोध लागले तिकडं आमच्यात का नाही? कुठल्याही उद्योगात उतरायचंय, उद्योजक व्हायचंय ना, पहिला गुण तुमच्यात पाहिजे जिज्ञासा। आजूबाजूच्या परिस्थितीचं निरीक्षणच केलं पाहिजे। कधी वाटलं होतं पाणी विकत घेऊन प्यावं लागेल? आता विकतच्या पाण्याशिवाय पाणी पित नाही आम्ही। उद्योगात कोण म्हटलं पैशाची गुंतवणूक करावी लागते? पैशाची गुंतवणूक करून पैसा कमावता येत नाही, कल्पनेची गुंतवणूक करावी लागते, बुद्धिमत्तेची गुंतवणूक करावी लागते, कष्टाची गुंतवणूक करावी लागते, पैशाची नव्हे। आमची अडचण काय माहिती आहे? नाही, पैसे असते तर मग आपण उद्योग केला असता, तो काय सगळ्यांनीच केला असता। मग आमची अडचण काय आहे? आम्ही असं नवं काय शोधलंय? कोण यशस्वी होत? म्हणजे मला अलीकडे गंमत वाटते भामरे साहेब, जिथं जाईल तिथं आता गुळाचा चहा। अरे चार दुकान होती तोवर चालत होता चहा, आता 15 झालेत, तेच जातात एकमेकांकडे प्यायला। बोनी तरी झाली पाहिजे। म्हणजे एखाद्याने एखादी गोष्ट केली की नाही त्यात त्यात काहीतरी दिसतंय, ओके। मग शेजारनं किरणा मालाचं दुकान टाकलं की आम्ही सुद्धा किरणा मालाचं दुकान टाकणार। बुडलो तर दोघं बुडू, पण तुला वर येऊ द्या। असे नाहीत उद्योगेश, काय रुळलेल्या वाटेवरनं चालूच नका। नवी वाट निर्माण करता येते का? नवं काही निर्माण करता येत आहे का? त्याचा विचार खूप महत्वाचा आहे। तुम्हाला यशस्वी व्हायचं ना, जे कुणीच केलं नाही ते जर केलं तर तुम्ही उत्तम यशस्वी झालात, विशेष नाही, स्पर्धाच नाही तिथं। अपयशी ठरायची कारण काय? त्याचं दुकान चांगलं चालत होतं आणि माझंच काय झालं? अरे आधीच चार होती, नवं काय केलं आम्ही? आमच्या रहिमतपूरचा एक मुलगा पिंपरी चिंचवड मध्ये होता, 10वीला पास। काहीतरी पोटापाण्याला करायचं म्हणून त्यांनी रेडिओ दुरुस्तीचं काम सुरू केलं। रेडिओ दुरुस्तीचं काम करता करता तोपर्यंत कॉम्प्युटरचं युग आलं। कुणीतरी म्हटलं मग कॉम्प्युटर दुरुस्त करता का? मग म्हटला करतो प्रयत्न। मग तो कॉम्प्युटर दुरुस्त करायला लागला, बघता बघता हे चांगलंच वाढायला लागलं। मग म्हटलं थोडं प्रशिक्षण घेतलं पाहिजे, कॉम्प्युटरचं दुरुस्तीचं प्रशिक्षण त्यांनी घेतलं। नंतर अचानक लोक म्हणायला लागले तो आमचा कॉम्प्युटर हँग झालाय, मग तो तिथं जायला लागला। मग तो हँग झालेला काय, मग कुणीतरी व्हायरस व्हायरस गेलाय, मग त्याचं ते काम चालू झालं। मग परत त्याच्या डोक्यात आलं मग हे काहीतरी होणार, ते वेबसाईटवरनं कुणीतरी काहीतरी डाउनलोड करणार, मग ते व्हायरस जाणार, मग त्याचं ते हँग होणार। मग याच्यापेक्षा तो व्हायरस जाऊच नाही यासाठी काय करता येईल का? म्हणजे गोळी लागल्यावर गोळी बाहेर काढण्यापेक्षा असं चिलकत तयार करता येईल का की गोळी आली तरी ती चिलकतापासूनच बाजूला गेली पाहिजे, आत लागलीच नाही पाहिजे? आणि या माणसानं विचार केला आणि मग एक सॉफ्टवेअर त्यांनी तयार केलं ज्याचं नाव आहे क्विक हिल। रहिमतपूरचा आहे, आमच्या साताऱ्याचा आहे काटकर। जगात कुठेही जा, कुणाच्याही कॉम्प्युटर मध्ये मोबाईल मध्ये व्हायरस नाही जायचा ना, क्विक हिलच त्याला डाउनलोड करावं लागतं। स्पर्धाच नाही, कुणी नाहीच आहे तिथं। ही नवी कल्पना, नवं काय करताय तुम्ही, नवं काय देताय? महत्वाची गोष्ट आहे ती ही। सजग राहावं लागतं, आजूबाजूचं निरीक्षण करावंच लागतं, हे सगळ्यात महत्वाचं आहे। आमच्या पोरांना काय सांगाय, कंदील द्या त्याला संस्काराचा, त्याच्या प्रकाशात तो चालत राहील, चालता चालता त्याच्या लक्षात येईल आपण आपल्या पायावर उभा आहे। तो पायावर उभा राहिला की त्याला दुसरा नियम सांगा, जी माणसं पायानं चालतात ती फक्त अंतर काटतात, आणि जी माणसं डोक्यानं चालतात ती ध्येयापर्यंत पोहोचतात। आमच्या पोरांनी फक्त पायानी नको, डोक्याने चालायला शिकू दे, आणि एकदा ती डोक्यानं चालायला लागली की मग त्याला तिसरा नियम सांगा, आपल्या डोक्यात आणि आपल्या शेतात काय पिकतं याच्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो जगाच्या बाजारपेठेत उभा राहतो। आम्ही उद्योग कुठला करायचा जो जगाच्या बाजारात विकला जाईल, चालेल, झेपावेल, हे महत्वाचं आहे। आमच्या साताऱ्याची काही पोरं एकत्र आली, एक एकर गुलाब लावले, गुलाबाच्या पाकळ्या करतात, गुलकंद करतात आणि विकतात, उत्तम चाललंय। ही कल्पनाच कुणाला नाही, साध्या साध्या गोष्टी आहेत। आता भुईमुगाच्या शेंगा तुम्ही विकत घेतल्या, कशा किलो आहेत? 35 रुपये।
एकाने काय केलं, भुईमुगाच्या शेंगा विकत घेतल्या, त्या नुसत्या फोडल्या, तरफल बाजूला काढली आणि शेंगदाणे विकले. कसे गेले? 75 रुपये किलो. एक जणाने काय केलं, त्याच्याकडचे शेंगदाणे घेतले, प्रोसेस केली, त्याचं शेंगदाणा तेल तयार केलं, कसं किलो आहे? 110 रुपये. हेच माझ्या शेतकऱ्याने केलं असतं तर 35 रुपये किलोनं त्यांनी भुईमुगाच्या शेंगा विकल्या, त्यापेक्षा फक्त 2 प्रक्रिया केल्या असत्या, फोडल्या असत्या भुईमुगाच्या शेंगा, त्याचं तेल काढलं असतं तर 110 रुपये मिळाले असते. आमच्याकडे पिकत आहे, विकतंय काय, बाजारात चालतंय काय, लोकांना हवंय काय, याचा विचार आम्ही साधा केला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आजूबाजूचं निरीक्षण करा, काय हवंय ते महत्वाचं, सगळ्यात गरजेची गोष्ट. तुम्ही लोकांना जे हवं ते दिलत, उत्तम, सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट, पण जे मुळातच आहे तेच परत करत राहिला, तुम्हाला कुणीही विचारणार नाही. ही पहिली गोष्ट आहे उद्योगात उतरायच्या अगोदर. अबे करे चौलच्या अधिकाऱ्याला काय विचारतोय, तुमचे शिवाजी महाराज मुठभर सैन्य, पण जिंकतायत, यशस्वी होतायत, काय कारण काय? चौलच्या त्या अधिकाऱ्याने सांगितलं, आमच्या महाराजांच्या यशाचं एकच कारण, अभ्यास, विलक्षण अभ्यास. आमच्या महाराजांचा सगळ्या क्षेत्रप्रांताचा अभ्यास आहे, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतीशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, युद्धशास्त्र, सार इतिहास तोंडपाठ आहे महाराजांना. आणि भूगोल तो तर जुनं त्यांच्या नजरेतच साठवला आहे. इथले डोंगर, नद्या, नाले, पर्वत, इथले रस्ते, घाट, शहर, गाव, खेड्या, वाड्या, वस्त्या सगळं महाराजांच्या नजरेत आहे. बस अभ्यास हेच महाराजांच्या यशाचं कारण आहे. उद्योगात यशस्वी कोण होतं? ज्याचा त्या उद्योगाचा खोलवर अभ्यास आहे. पहिली गोष्ट काय, तुम्ही काय चालतंय ते पहा. दुसरी, जे करायचंय त्याचा पहिला अभ्यास करा, खोलवर जाऊन, अगदी खोलवर. अभ्यास असेल तर अडचण नाही काही. आमच्या गावातली 4 पोरं एकत्र आली, म्हणजे नोकऱ्या तर नाहीत, काहीतरी उद्योग चालू करूया. चौघांनी बराच खल केला, कुठला उद्योग करूया? मग एक जण म्हटलं, आपलं गाव जरा आत आहे, एसटी स्टँड बाहेर आहे, माणसं एसटीतनं उतरली तर 2 किलोमीटर चालत यावं लागतंय. म्हणले बघ, रिक्षा घेऊ, उत्तम व्यवसाय चालेल, गावात येणाऱ्यांची पण सोय होईल, आपलाही व्यवसाय होईल. चौघांनी लगेच पैसे काढले, चौघात मिळून रिक्षा घेतली, रिक्षा घेतल्यावर लगेच ती स्टँडवर लावली, रिक्षा स्टँडवर लावली, चौघातले 3 मागं बसले आणि 4 पुढं बसला. एसटी आली, माणसं उतरली, रिक्षा आहे म्हटल्यावर धावत गेली, बघताय तर काय फुललाय रिक्षा म्हटली. 3 महिने झाले व्यवसायच नाही, चौघं परत एकत्र बसले, काय करायचं, या व्यवसायात तर काय रस नाही, उपयोगच नाही, काय दुसरं काय करूया. परत खल चालू झाला, म्हणजे गावात गाड्या भरपूर आल्यात, पण गाडी पंक्चर झाली तर पंक्चर काढायचं दुकान नाही, पंक्चर काढायचं दुकान टाकू, तुफान चालणार, गावात नाहीच आहे दुसरं. परत चौघांनी पैसे काढले, गाड्यांचं पंक्चर काढायचं दुकान टाकलं, पण पंक्चर काढायचं दुकान टाकून 3 महिने झाले तरी ह्यांच्या दुकानात एकही गाडी पंक्चर काढायला आली नाही. का? ह्यांनी पंक्चर काढायचं दुकान 4th मजल्यावर टाकलं होतं. काय करताय, कुठं करताय, कसं करताय, कधी करताय, या प्रश्नांची उत्तरं शोधणं, याचा अर्थ अभ्यास करणं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आमचा अभ्यासच नसतो आणि मग आम्ही झेपावतो, उड्या घेतो. हा मग नाही, नाही होणार, यश मिळू शकत नाही. मी वारंवार सांगतोय, तुमच्यात कमतरता आहे म्हणून तुम्ही अपयशी होत नाही, तुमचा अभ्यास कमी आहे, तुमचे प्रयत्न कमी आहेत म्हणून तुम्ही अपयशी होत आहे. अभ्यास, अभ्यास, परिपूर्ण अभ्यास, ज्या क्षेत्रात असाल तिथला विलक्षण परिपूर्ण अभ्यास, हे सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात गरजेची गोष्ट. आणि एकदा अभ्यास झाला ना पूर्ण, बिनधास्त उडी घ्या, विचार करत बसू नका. काय काय माणसं योग्य वेळेची वाट पाहतात, त्याला चौघांनी खांद्यावर नेलं तरी ती वेळ येत नाही. अनुकूल वेळ आणि प्रतिकूल वेळ असा प्रकारच अस्तित्वात नसतो. सूर्य मावळतो म्हणून रात्र होते, मावळत नसता तर रात्रही दिवसच असते.
त्यामुळे असं नाही माझं चांगलं झालं तर वेळ उत्तम होती आणि वाईट नाही नाही वेळच प्रतिकूल नाही हो वेळ काही तुमच्यात हस्तक्षेप करत नाही ज्या क्षणी सुरुवात कराल ती तुमच्यासाठी अनुकूल वेळ आणि ज्या क्षणी थांबाल ती प्रतिकूल बस साधं सोपं गणित आहे सुरुवात करावं अडचण काय आहे निर्णय घेता आला पाहिजे पटकन पटकन इथं बसलेले 85% लोक असे आहेत की ज्यांना काहीतरी करायचं आहे नक्कीच पण एकतर ती योग्य वेळेची वाट पाहतायत नाहीतर निर्णय अजून होईना विचार चाललाय बरेच जण फार पस्तावतायत तो अजून त्याच वेळी विचारलं असतं तर बरं झालं असतं नका वेळ घालवू निर्णय घेऊन टाका काय होईल निर्णय चुकला तर अनुभव येईल आणि निर्णय बरोबर आला तर यश येईल नुकसान काय आहे आपलं तुम्हाला माहितीये चंद्रावर पहिलं पाऊल टाकणाऱ्या माणसाचं नाव नील आर्मस्ट्रॉंग पण खरंच चंद्रावर पहिला नील आर्मस्ट्रॉंगच पाय ठेवणार होता का नाही तो नव्हता ठेवणार कारण चंद्रयान मोहिमेचा मुख्य पायलट होता त्याचं नाव होतं एडविन सी अल्डरिन तो अमेरिकेचा वायुसेनेचा वायुसैनिक होता त्याला स्पेस वॉकिंगचा अनुभव होता म्हणून मुख्य पायलट या मोहिमेचा म्हणून त्याची निवड केली होती आणि त्याचा को पायलट सहाय्यक पायलट होता तो होता नील आर्मस्ट्रॉंग तो अमेरिकेचा नौसैनिक होता त्याचा स्पेसशी संबंधच नव्हता पण को पायलट नासाचं हे अपोलो यान ज्यावेळी चंद्रावर पोहोचलं त्यावेळी स्पेस सेंटरवरनं पहिला संदेश गेला पायलट फर्स्ट चला पायलटनी उतरा चंद्रावर पायलट फर्स्ट म्हणलं एडविन सी अल्डरिन पुढे झाला पण पाय ठेवायच्या आधीच त्याच्या डोक्यात प्रश्नाचा गोंधळ सुरू झाला मी पाय ठेवला आणि गुरुत्वाकर्षणानं मला खेचूनच घेतलं तर मी पाय ठेवला आणि चंद्राच्या वातावरणात मी जळूनच गेलो तर मी पाय ठेवला आणि मी वातावरणात भरकटलोच तर तोपर्यंत स्पेस सेंटरवरनं दुसरा संदेश आला को पायलट नेक्स्ट नील आर्मस्ट्रॉंग पुढे झाला आणि कसलाही विचार न करता त्याने चंद्रावर पाय ठेवला जागतिक कीर्ती कुणाला मिळाली नील आर्मस्ट्रॉंगला जो विक्रम त्याच्या नावावर लिहिलाच जाणार नव्हता जी कीर्ती त्याची होणारच नव्हती निव्वळ निर्णय पटकन निर्णय बस हा एडविन विचार करत बसला क्या करू यशस्वी कोण होत पटकन निर्णय घेतात ते आणि एक गोष्ट लक्षात ठेवा यशस्वी कोण होत योग्य निर्णय घेतात ते नव्हे तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते ध्यान निर्णय बघू पुढचं पुढं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय निर्णय घ्या सगळ्या ठरवा काय करायचंय ते अभ्यास करा खोलवर अभ्यास करा अडचणी धोके अडथळे सगळा विचार करा निर्णय घ्या जेवढा उशीर कराल तेवढं यश कमी कमी राहील जेवढ्या लवकर कराल तेवढ्या उंचीवर जाल सुरुवात लवकर हे सगळ्यात महत्वाचं आहे निर्णय पटकन निर्णय घेणं आणि एकदा निर्णय घेतला कृती अंमलबजावणी लगेच झाली पाहिजे आमची अडचण इथं आणखी सगळ्यात नाही निर्णय झाला आहे पण बघू अरे कुठं बघू एका डोंगराच्या पायथ्याला एक जण उभा होता वेळ रात्रीची जाता जाता त्याला विचारलं का रे थांबलाय म्हटला वर जायचं आहे डोंगराव हो जा ना अंधार आहे दिसत नाही ना काही लांब जायचं आहे म्हटलं ठीक आहे माझ्या हातातला कंदील मी त्याला दिला आणि मी आलो निघून दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच डोंगराच्या पायथ्याला गेलो सद्ग्रस्त तिथंच म्हटलं आला जाऊन नाही गेलोच नाही का अंधार रात्रभर केवढा अंधार अरे म्हटलं कंदील दिला होता ना हो दिला होता ना पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतोय मला किती लांब जायचं आहे अरे सद्ग्रस्ता चालायला सुरुवात तर कर उजेड आपोआप तुझ्या पावलाबरोबर येत जाईल उडी तरी मारा हातपाय हलवले की पोहायला आपोआप जमत जाईल तुम्ही काठावर उभा राहून कसं जमेल एक गोष्ट कायम लक्षात ठेवा सगळ्यात सुरक्षित जहाजांसाठी ठिकाण कुठलं किनारा पण जहाज काय किनाऱ्यावर उभा करण्यासाठी बनवलं गेलंय अहो त्यांनी पाण्यातच उतरलं पाहिजे
लाटा आहेत, वादळ आहे, तूप असं म्हणून नाही जमणार त्याला. त्याला यश गाठायचं आहे, पलीकडच्या यशाच्या किनाऱ्यावर पोहोचायचं, तर त्याला पाण्यात उतरावंच लागेल. विमान सगळ्यात सुरक्षित कुठं? एअरपोर्टवर. मग काय ते तिथंच ठेवता? अहो सगळं आभाळ विरोध करत असत त्याला, पण त्या अंतर विरोधाला न जुमानता ते आकाशनी आकाशाला गवसनी घालायला झेपावतच ना. विरोध येणारच आहे, होणारच आहे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही लोकल मधनं बाहेर पडायला तुम्हाला फार एनर्जी लावावीच लागत नाही, आपोआपच जाता, पोचल्यावर कळतं आलो का. आणि आतली लोक बाहेर येत असताना तुम्ही आत जायचा प्रयत्न करा, येऊ देतील आत. तुम्ही उद्योगात उतरताय, तुम्ही व्यवसायात उतरताय, प्रवाहाच्या विरोधात निघाला आहात. आंतरविरोध सोसावाच लागेल, सहजासहजी आत जाणं नाही जमणार. घुसावंच लागेल, ताकद लावावीच लागेल, धाडस करावंच लागेल, निर्णय घ्यावाच लागेल, कृती करावीच लागेल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तेव्हा आभाळात झेपावाल, हे तेव्हा शक्य होईल. त्यामुळे पहिली गोष्ट, प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करा थेट. त्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. हे सगळ्यात महत्वाचं. आता याच्यात दुसरी महत्वाची गोष्ट आहे, घुसला पण असंच घुसायचं आहे का? तुम्हाला माहिती आहे 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. एकही नाही, एकही घटना, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं. ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय, असे जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या आधी ठरलंय का जन्माला यायचं आहे? जन्माला यायच्या आधी ठरलंय जन्माला येऊन काय करायचं आहे? 50 वर्ष, एकही घटना नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. एक महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं त्यांनी नियोजन केलं नव्हतं, ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन नव्हतं. साधी गोष्ट आहे, 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजलखानाचा कोतळा बाहेर काढला. अफजलखानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली, पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. कृती करायच्या अगोदरची पहिली प्रक्रिया काय? काय करणार आहात? आराखडा बनवा, नियोजन करा पक्क, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काटेकोर नियोजन हवंच, आमच्याकडे अजिबात नसतं. अहो साधं घर बांधायचं झालं तर पहिल्यांदा आम्ही वास्तुरचनाकाराला बोलावतो, त्यास असं पाहिजे, मग तो आराखडा तयार करायला सुरुवात करतो, ते बजेट एवढंच आहे, मग तो त्या पद्धतीनं, मग ह्या सगळ्या प्रक्रिया झाल्यावर मग प्रत्यक्ष कामाला सुरुवात होते. अहो दगडा मातीची इमारत बांधताना सुद्धा मी एवढं नियोजन करतो, आमच्या जिवंत हरामांसाच्या पोरांच्या आयुष्याच्या इमारतीचं बांधकाम सुरू करताना खरंच आम्ही नियोजन करतो का? एखाद्या उद्योगात पडण्याआधी तो उद्योग, त्याची इमारत उंच उंच जावी, ती मजबूत राहावी, याच्यासाठी आम्ही नियोजन खरंच करतो का? आइन्स्टाईन असं म्हणतात की जर मला कोणी 1 तासाचं काम करायला सांगितलं तर तासाभराचं ते काम करण्यासाठी मी ते काम कसं करावं ह्याच्या नियोजनात 50 मिनिटं घालवीन, आणि 50 मिनिटाच्या नियोजनाच्या बळावर ते काम मी फक्त 10 मिनिटातच उरकेन. नियोजन तुमचा वेळ वाचवतं, नियोजन तुमची ऊर्जा वाचवतं, नियोजन तुमचे कष्ट वाचवतं. नियोजन करा, पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कुठल्याही क्षेत्रात असा तुम्ही, हे नियोजन भान राखून योजना खाव्यात आणि बेभान होऊन त्या अंमलात आणाव्यात, हे यशाचं सगळ्यात सर्वोत्तम सूत्र आहे. सगळा विचार करा, भान राखून योजना खा आणि मग बेभान होऊन त्या अंमलात आणा. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? 2 मिनिटं लागली महाराजांना कोतळा बाहेर काढायला, काढला 3:30 वाजता हे घडलं. 3:30 वाजता मराठी सैन्य रणांगणातून बाहेर पडलं, खानाच्या सैन्यावर तुटून पडलं, लंगडेतोड चालू झाली. खानाच्या हत्ती घोडे उंट तोफा समशेरी शस्त्र सगळी तिथंच मराठ्यांनी टिपलं, जवळ जाऊन ताब्यात घेतलं. स्वराज्याची कमाई,
पण महाराजांचं नियोजन किती आहे बघा. नियोजनाला दूरदृष्टी असणं फार महत्वाचं आहे, सगळ्यात गरजेचं आहे. ते काय घडेल उद्या, कोरोना येऊन गेल्यावर आम्हाला कुठं माहिती होतं कोरोना येणार आहे. अरे संकट सांगून नाही येत, आम्ही आधीच तयार असावं लागतं, सजग असावं लागतं, सावध असावं लागतं. उद्योग व्यवसाय तर ते महत्वाचंच आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. कुठलाही मोठा उद्योग पहा, कुठलीही मोठी कंपनी घ्या, ती पुढच्या 5 वर्षाचं आर्थिक नियोजन आधीच तयार करून ठेवते. ती म्हणते 5 वर्ष नाही आमचा व्यवसाय झाला तरी आम्ही ताट उभा असलो पाहिजे. हे नियोजन आधीच आहे 5 वर्षाच्या पुढचं. आम्ही व्यवसायात उतरताना काय, मग ते कर्ज कुठे मिळेल, तारण ठेवावंच लागतंय का? असतं तर मग हे कशाला केलं असत? सबसिडी किती आहे? हा विचार करून लोक उद्योगात उतरणार आहेत. मी मगाशी पण सांगितलं, उद्योगाला पैसा लागत नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट. तुमच्याकडे पैसा नाही हेच उद्योग करायचं कारण बनवा ना. का उद्योगात उतरताय? पैसे नाही मिळवायचे, कमवायचे म्हणून. उद्योग करण्यापाठी मग तुमचं कारण काय आहे? का? या प्रश्नाचं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. का करताय? शेकडो कंपन्या आहेत रतन टाटांच्या, तरी गेल्या वर्षी परत एअर इंडिया घेतली. आता आणखीन 2 कंपन्या सुरू करतायत का? त्यांना स्वतःला काय मिळवायचंय म्हणून नव्हे. ते असं म्हणतात की मी 1 कंपनी चालू केली की 5,000 लोकांना रोजगार मिळतो. मालजा काही नाही पण 5,000 कुटुंब उभा राहतात. तुमच्या उद्योगाच्या पाठीमाग का, या प्रश्नाचं उत्तर फार महत्वाचं आहे. ते उत्तर तुम्हाला यश देत, ते सगळ्यात महत्वाचं आहे. का? नियोजनात हा पहिला मुद्दा आहे. का? हे सगळं ताब्यात आलं. महाराजांना माहिती आहे अफजल खानाच्या या प्रकारात आपल्याला 2,000 घोडी का विना मिळणारच आहे. 4,000 घोडी घेऊन आलाय खान, पण 2,000 घोडी मिळणारच आहेत. काय आत्मविश्वास असेल? नाही ते जाऊ दे, ते घोडे भेटायचं बघू नंतर, आधी ते खानाचं बघू. नाही खात्री किती आहे, विश्वास किती आहे? हो मी खान मारणारच. मारला महाराज विचारत बसले का? जमेल का? होईल का? करूया का? नाही. तुमच्यात आज 2 मन आहे. एकाचं नाव आहे आनंदराव आणि दुसऱ्याचं नाव आहे गंभीरराव. जमेल म्हटलं की लगेच आनंदराव जागा होतो, जमतंय. आणि जमेल का गंभीरराव? नाही वाटत. संपला विषय. काय सकारात्मकता किती आहे तुमच्यात? एक गोष्ट लक्षात घ्या, फायदा तोटा नुकसान संकट अडचणी अडथळे हे सगळे आपले खेळ आहेत, आपल्या मान्यावर आहे. ते घटना अनुकूल आहे का प्रतिकूल आहे, बुडलो का तगलो, हे आपल्यावर आहे. बाकी परिस्थितीला काही देणं घेणं नाही. सकारात्मकता काय सांगते? हो मी खान मारणारच. महाराजांनी मारला खान. 4,000 घोडी घेऊन आलाय. 2,000 भले पडून जाण्यात यशस्वी होतील पण मला 2,000 घोडी मिळणारच आहेत. मिळाली पण आता नुसते घोडे मिळून उपयोग आहे का? ते घोडे चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार सुद्धा हवेत तर त्या घोड्यांचा उपयोग, नाहीतर एखाद्याला विचारावं. गाडी असते ना घरी, घरी मला चालवता येत नाही ना, उपयोग काय तुझ्या गाडीचा? घोडे मिळाले, चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार हवेत. आत्मविश्वास आणि नियोजन किती आहे बघा. 10 नोव्हेंबर 1659 या दिवसाच्या बरोबर 6 महिने आधी महाराजांनी आपल्या 2,000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय 6 महिने आधी. आणि त्यांना सांगितलंय 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडे मिळणार आहेत, बुकिंग झालेलं आहे.
हा आत्मविश्वास आहे. व्यवसायात उतरलाय ना, जमणारच, फायदा होणारच. सकारात्मकता घेऊन चालावं, बघू जमतंय का. टाकलंय तर खरं, ते तुला टाकूनच देणार. कसे सामोरे जाताय, नियोजन कसं करताय, पुढचा विचार किती करताय. तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे कायम असं म्हणतात, उद्योगात व्यवसायात उतरणाऱ्या माणसानं कायम बोक्यासारखं असलं पाहिजे. त्याला कुठूनही टाका, कधीही टाका, कसंही टाका, ते चार पायावर उभाच राहते. कसं नियोजन पाहिजे, कसलंही संकट येऊ दे, कसली अडचण येऊ दे, कसलाही तोटा होऊ दे, मी स्थिर आहे. ही स्थिरता महत्वाची आहे. व्यवसायात उतरण्याआधी विचार करा, नुकसानच झालं सगळं, पेलायची ताकद आहे का. हा जोखीम पत्करायचा व्यवसाय आहे, नुसता व्यवसाय नाही, जोखीमच आहे. तिथं घेता येते, तयारी आहे, सोसायची मानसिकता आहे, उतरा. किंवा उतरण्याच्या आधी नुकसान सोसायची तयारी करून ठेवा. जसं मोठमोठ्या कंपन्या करतात, पुढच्या 5 वर्षाचं सगळं आधीच नाही चालली कंपनी तरी अडचण नाही. बिंदास्त उतरा, हे नियोजन आहे. आत्मविश्वास अनुभवातून येतो. आज ज्यावेळी उतराल, हे नियोजन करत करत पुढे जाल, दूरदृष्टीनं पुढचा विचार कराल, तेव्हा तेव्हा हे होतं. आता या सगळ्यात अनेकांना असं वाटतं बऱ्यापैकी, नाही नाही पण ते मी आर्ट नाही, ते कसं काय जमायचं आपल्याला. तुम्ही काय शिकलाय अजिबात महत्वाचं नाही. तुम्ही स्त्री आहात का पुरुष काही महत्वाचं नाही. तुमचं वय किती आहे अजिबात महत्वाचं नाही. पहिली गोष्ट, तुमची तयारी किती आहे, तुमचा आत्मविश्वास किती आहे, तुमचा अभ्यास किती आहे, आणि तुमचं नियोजन कसं आहे. या चार गोष्टी फार महत्वाच्या, बाकी कुठल्याही गोष्टीला महत्व नाही. पुन्हा एकदा लक्षात घ्या, अनेक लोक का पडत नाहीत, नाही ना, आपलं ते क्षेत्रच नाही. मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक असं म्हणतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं ते सांगा, आम्ही त्याला बनवून देतो. हवं ते बनवता येतं. ओल्या मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडा मांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा तसा आकार देता येतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपल्यात हे नाही म्हणून आपल्याला हे जमणार नाही, अजिबात काही नाही, डोक्यातनं पहिलं काढून टाका. आत्मविश्वासाचा अभाव का जमेल का, हा पहिला प्रश्न आमच्या मनात येतो. म्हणून ही पहिली अडचण आहे आमची. कर्नल हार्लन सँडर्स नावाचा 65 वर्षाचा एक ग्रस्त, 65वा वाढदिवस आहे त्याचा, पण एका अंधाऱ्या खोलीमध्ये अत्यंत निराश आणि चिंताग्रस्त बसलेला. कधी एकदा मरण येत आहे आणि कधी एकदा ही यात्रा आटोपतीय अशा मानसिकतेत. अचानक त्याच्या त्या अंधाऱ्या खोलीचा दरवाजा उघडला गेला आणि त्याचा एक मित्र हातात पुष्पगुच्छ घेऊन आत आला. अरे काय मित्रा, आज तुझा 65वा वाढदिवस आणि अंधारात काय बसलायस. तो हार्लन म्हटला, शेवटचा घटका मोजतोय. आता कधी एकदा या सगळ्यातून सुटका होते असं झालंय. तो मित्र हातातला पुष्पगुच्छ दाखवत म्हणाला, हे बघ, या पुष्पगुच्छामध्ये फुलं आहेत. या फुलांना माहिती आहे आपल्याला कुणीतरी तोडणार आहे. या फुलांना माहिती आहे आज कदाचित पाकळ्या सोबत राहतील पण उद्या या पाकळ्या गळणार आहेत. पण पाकळ्या गळणार आहेत हे माहिती असून फुलं फुलायचं सोडत नाहीत. ती फुलतच राहतात. तुला मला प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंच आहे. मग त्या जाण्याच्या दुःखात आजचा क्षण वाया का घालवतो. फुलत राहा, आज 65वा वाढदिवस आहे, आनंदात घालव. तो मित्र म्हणाला, खरं सांगू, काल तुझी रात्री खूप आठवण आली. काल एका हॉटेलमध्ये गेलो होतो आणि त्या हॉटेलमधलं चिकन खाताना तुझी आणि तुझ्या आईची खरंच विलक्षण आठवण आली. तुझी आई ती चिकनची डिश बनवायची ना, त्या डिशची चवच लाजवाब रे. तुझ्या हाताला सुद्धा तीच चव आहे. तसं तो हार्लन म्हणला, चल आज 65व्या वाढदिवसानिमित्त आज माझ्या हातच ते चिकन डिश तुला खाऊ घालतो. तो हार्लन तयारीला लागला आनंदात.
त्यांनी ती फ्राईड चिकनची डिश तयार केली आणि ती फ्राईड चिकनची डिश खाता खाता तो मित्र हार्लनला म्हणाला एवढं स्वादिष्ट चिकन बनवतोस अरे हे चिकन बनवून जरी तू विकलस ना तरी कसा व्यवसाय चालेल तुला माहित नाही. हार्लनचे डोळे चमकले त्याला कल्पना मिळाली. दुसऱ्या दिवशी फ्राईड चिकन बनवायचं साहित्य घेऊन तो प्रत्येक हॉटेलमध्ये जायला लागला. आपली डिश कशी स्वादिष्ट आहे लोकांना कशी आवडेल हे पटवून द्यायला लागला. कुणी त्याला स्वीकारला नाही सगळ्यांनी झटकला बाजूला. 300 हॉटेल्स फिरला तो एका दिवसात 300. पण सगळीकडं नकार पचवून तो हरला नाही. तो पुन्हा फिरत राहिला प्रत्येक रेस्टॉरंटच्या मालकाला भेटत राहिला. मला फक्त एक संधी द्या माझी डिश खरंच स्वादिष्ट आहे लोकांना आवडेल तुमच्या हॉटेलमध्ये ती तुफान चालेल तुमचा व्यवसाय वाढेल. नाही कुणी ऐकलं. शेवटी एका हॉटेलच्या वृद्ध मालकानं त्याला सांगितलं हे बघ तुझी ही डिश मी माझ्या हॉटेलमध्ये तर ठेवू शकत नाही पण माझ्या हॉटेलच्या बाहेर तुला तुझा स्टॉल टाकायचा असेल तर टाक मी त्याला परवानगी देऊ शकतो. हरलं म्हणला चालेल चालेल. त्यांनी त्या हॉटेलच्या बाहेर एक छोटासा स्टॉल टाकला आणि तिथं फ्राईड चिकनची डिश बनवून तो लोकांना द्यायला लागला. फ्राईड चिकन बनवायचा हा पहिला स्टॉल त्याचा केंटकी शहरात सुरू झाला होता म्हणून त्यानं आपल्या स्टॉलचं नाव लिहिलं केंटकीज फ्राईड चिकन KFC. त्याची ती डिश एवढी लोकप्रिय झाली इतकी लोकप्रिय झाली की हजारोंची गर्दी त्याचं फ्राईड चिकन खायला दाटू लागली. त्या शेवटी वृद्ध मालकानं सांगितलं तुझ्या स्टॉलमध्ये गर्दी मावत नाही आता हे माझं हॉटेलच तू भाड्यानं घे आणि तुझी डिश इथंच चालू कर. त्या वृद्ध हॉटेल मालकाच्या हॉटेलमध्ये त्याची डिश चालू झाली. वयाच्या 65व्या वर्षी त्यानं हा व्यवसाय सुरू केला होता. बघता बघता आसपासच्या शहरामध्ये त्यांनी KFC ची मालिका चालू केली. वयाच्या 70 मध्ये 80 देशांमध्ये तब्बल 11,000 KFC चे शोरूम त्याचे सुरू झाले होते. आणि वयाच्या 80व्या वर्षी तो जगातला श्रीमंत व्यक्ती म्हणून गणला होता तो कर्नल हार्लन सँडर्स जो $100 बेकार भत्त्यावर जगत होता. कोण म्हटलं तुम्हाला शिक्षण हवंय? कोण म्हटलं व्यवसाय करायला तुमच्याकडं वय हवंय? काही अट नाही अजिबात अट नाही डोक्यातनं काढून टाका. पहिली गोष्ट उर्मी हवी इच्छा हवी करायचंय. तक्रार घ्यायची ताकद हवी सहन करायची ताकद हवी सोशिक व्हायला हवं. आमच्याकडे काय आज धंदा चालला की आपलं लगेच जोरात चालला पाहिजे. एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू किरेकर साहेब आमची लोक छोटा उद्योग करायलाच तयार नाहीत. हे सगळे टाटा बिर्लाचेच वारसदार. करेंगे तो कुछ बड़ा करेंगे नहीं तो नहीं करेंगे. तुम्हाला माहिती आहे मला लहानपणी प्रश्न पडायचा कुल्फीवाला गावोगावी रस्तोरस्ती कुल्फ्या विकायचा उन्हातानाचा. तेवढ्या आमच्या काळात कुल्फी 4 आण्याला मिळायची मग 8 आणे मग रुपया नंतर 2 रुपये 3 रुपये 4 रुपये 5 रुपये आता 10 रुपये. मला प्रश्न एक पडायचा ह्याच्या किती कुल्फ्या जात असतील 4-4 आणे गोळा करून ह्याला किती मिळत असतील. पण नंतर 5 वर्षांनी बघितलं तेवढी साताऱ्यात त्याचं मोठं आईस्क्रीम पार्लर झालं होतं. सुरुवात छोट्यातूनच करावी लागते आणि माझं वैयक्तिक मत आहे सुरुवात छोटीच करा म्हणजे नुकसान झालं तरी कमी असत. आस्ते आस्ते अनुभव घेत 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 मग मग झेपावणं उत्तम. आमचं जे सुरुवातीलाच बडा खाप देखेंगे जरूर बघा पण कृती करताना हळूहळू शून्यातनं टप्प्याटप्प्यातनं पुढं जा हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि छोट्या छोट्या कामातनंच मोठी कामं यशस्वी होतात हा सगळ्यात मोठा वस्तू पाठ आहे. एकदम मोठं नाही कुणी झालेलं या जगात अजिबात नाही. धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचं काम करत होते. सॅमसंग नावाची कंपनी ज्याचे मोबाईल आपण हाताळतो त्यांनी पहिलं किराणा मालाचं दुकान टाकलं सॅमसंग नावाचं लिबियांग चालनं. मग त्या किराणा मालातनं ते नूडल्स बनवायला लागला. नूडलच्या धंद्यातनं तो साखरेच्या उत्पादनात वळाला. साखरेच्या उत्पादनातनं रिअल इस्टेटमध्ये शिरला. रिअल इस्टेटमधनं तो सेमी कंडक्टर बनवायला लागला. सेमी कंडक्टरमधनं ब्लॅक अँड व्हाईट TV बनवायला लागला. ब्लॅक अँड TV सोडली रंगीत TV बनवायला लागला. तोपर्यंत मोबाईलचं जग आलं मग ते मोबाईल बनवायला लागले.
आणि मग ॲपलला सुद्धा मागं टाकून सॅमसंग आज जगात नंबर वन झाले. सुरुवात छोटीच असते हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. छोट्या छोट्यातनंच मोठं होता येतं हा पहिला वस्तुपाठ. फार रकमेची गरज आहे, फार पैशाची गरज आहे, फार नाही हो काही गरज नाही. केसावर फुगे विकणारे सुद्धा व्यवसाय करतात आणि तेही जगतात. आम्हाला अडचण काय आहे? इच्छा हवी आहे, करायची उर्मी हवी आहे, बाकी सगळं तुमच्यात आहेच, काही नाही असा विषयच नाही, सगळं आहे आपल्या. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. हा, उत्तम संभाषण कौशल्य जरूर हवं, ग्राहकाला आकर्षित करायचा गुण तुमच्यात हवाच. ही कौशल्य मिळवता येतात, कमावता येतात, घडवता येतात, आवर्जून, असं काहीच नाही की हे जन्मजात असलं तरच आपण काही नाही, अजिबात नाही. एकदा तुम्ही व्यवसाय करायचं ठरवलं, एकदा तुम्ही त्या क्षेत्रात उतरला, जरूर हे सगळं मिळवता येतं, सगळं कमावता येतं, काही अडचण नाही. अडचणच नाही काही. काही काही लोकांना एक सगळ्यात मोठी भीती असते, आमच्या एका मित्रानं सर प्रमोशनच नाकारलं. का? तर साहेब झाल्यावर इंग्रजी बोलावं लागेल. मला प्रश्नच पडला. अजून सुद्धा आमच्यात एक संभ्रम आहे, एक न्यूनगंड आहे तो. एक मंदिर होतं, प्रशस्त, देखणं, जागृत, देशोदेशीचे भक्त तिथं यायचे. त्या मंदिराचे ट्रस्टी बदलले, नवे ट्रस्टी आले आणि नव्या ट्रस्टीनं सगळ्या तिथं काम करणाऱ्यांना फरमान काढलं, या मंदिरात काम करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी आलंच पाहिजे. एक 55 वर्षाचा सद्ग्रस्त होता, मंदिरात घंटा वाजवायचं काम करायचा, त्यालाही सांगितलं कंपल्सरी इंग्रजी. तो म्हटला मला कुठे इंग्रजीतनं घंटा वाजवायची आहे, माझं कामच घंटा, मला बोलायचंही नाही कुणाशी, आरतीच्या वेळी फक्त मला घंटा वाजवायची आहे, मला कशाला आलं. नाही नाही, नियम म्हणजे नियम, इंग्रजी आलंच पाहिजे. अ 55व्या वर्षी त्यानं शिकायला सुरुवात केली, केला प्रयत्न पण नाही जमलं, नियमानुसार त्याला नोकरीवरनं काढून टाकलं. पोटापाण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. काय करावं? विचार करत राहिला काय करता येईल? इतके दिवस मंदिरात काम करता करता त्याच्या लक्षात आलेलं, देशोदेशीचे भक्त येतात, अनेकांना इथं चहा प्यावासा वाटला तर इथं आसपास चहाचं साधं दुकानही नाही. त्याच्या डोक्यात कल्पना आली, आता हे घंटा वाजवायचं काम तर सुटलंय, पोटापाण्यासाठी आपणच चहाचं दुकान टाकलं तर. त्यानं मंदिराच्या बाहेर एक चहाची टपरी टाकली, स्वादिष्ट चहा, लोकांना आवडला. अहो, 6 महिन्यात त्याच्या छोट्या टपरीचं बऱ्यापैकी हॉटेल झालं. वर्षभरात त्यांनी 2 मजली हॉटेल तिथं उभारलं, गर्दी वाढत राहिली, सगळं चविष्ट, रुचकर, स्वादिष्ट, त्याच्या हाताला चव होती म्हणा किंवा समर्पणानं ते सगळं करत होता म्हणा, बघता बघता त्याची 3-4 हॉटेल झाली, 3-स्टार हॉटेल काढलं. अहो, 10 वर्षात त्याचं स्वतःच 5-स्टार हॉटेल झालं. त्याच्या 5-स्टार हॉटेलमध्ये देशा विदेशातली लोक उतरायला लागली, तिथलं व्यवस्थापन, नियोजन भरावून जायला लागली लोक. असंच एक अमेरिकेचं शिष्टमंडळ आलं होतं, त्याच्या 5-स्टार हॉटेलमध्ये उतरलं होतं. ते सगळं बघून त्यांनी एक विनंती केली की आम्हाला या हॉटेलच्या मालकाला भेटायचं आहे. आता मालकाला भेटायचं आहे म्हटल्यावर मग हे आले समोर, मग ती अमेरिकेची लोक इंग्रजीतनं बोलतायत, हेच आपलं तोडकं मोडकं चालू आहे. मग कुणीतरी त्याला बाजूला घेऊन विचारलं, एवढे 5-स्टार हॉटेलचे मालक, तुम्हाला इंग्रजी येत नाही, तुम्ही इंग्रजी शिकला नाही? तसा तो म्हटला, इंग्रजी शिकलो असतो तर अजून मंदिरात घंटाच वाजवत बसलो असतो. चांगलं का वाईट? तुमच्या कमतरताना तुमची बलस्थानं बनवा. कमतरता आहे, न्यून नका ठेवू, तीच बलस्थानं बनवा ना, अडचण काय आहे? हे सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात. त्यामुळे आपल्यात हे नाही ते नाही अजिबात नाही, जमतंय, करणार, होतंय, करून दाखवणार, ही सकारात्मकता घेऊन जर आत्मविश्वासानं पुढे गेलात अडचण काहीच नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कुठल्याही व्यवसायात उतरा, कुठल्याही उद्योगात उतरा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. पहिला स्वतःतला न्यूनगंड बाजूला काढा. हा, एक विषय महत्वाचा आहे, स्वतःला थोडंसं ओळखा. एकाला सांगितलं
काय काय काम करशील? सगळी करतो, प्रश्नच नाही, सगळीच करतो। मग ते साहेब त्याला म्हटले, असं कर, तो बैल तेवढा तिथं नेऊन बांध। तो म्हटलं, मी कंपनीचा मॅनेजर आहे। ओके, मग तूच म्हटलास ना सगळं करतो, आता करतो म्हटले, हा निघाला ना पुढं, बैल काही त्याला जवळच येऊ देईना, तरी पुढं। ए बैलानं दोन तीन वेळा अशी शिंग दाखवली, धाव नाही, जमायचंच नाही। त्या मालकाने विचारलं, अरे तू तर म्हणला तुला सगळं जमेल, सगळं करतो। नाही नाही, पण मला कुठं वाटलं तुम्ही मला बैल बांधायला सांगाल? त्या मालकाने विचारलं, मी तुला बैल बांधायला सांगितलं, पण तो तूच बांधायला हवं असं कुठं सांगितलं? तू मॅनेजर आहेस, ते काम तू दुसऱ्या कुणाकडनंही करून घेऊ शकतोस, असं होतं का? तुझा उपयोग काय? मग तुमची मानसिकता काय आहे? मालक व्हायची आहे का गुलाम व्हायची आहे? तुम्हाला जर सांगितल्यावरच करणार असेल आणि कुणीतरी सांगितल्यावरच तुम्ही काम करणार असाल, तुम्ही उद्योगासाठी योग्य नाही, तुम्ही येऊच नका। तुम्ही ते ऑफिसमध्ये घंटी वाजली की आज जा। मालक बनायचं आहे तर स्वामींसारखंच वागावं लागेल। स्वतः प्रत्येक गोष्ट व्यवसायात केलीच पाहिजे, अजिबात नाही। असंख्य माणसं आहेत जी तुम्ही तुमच्या हाताखाली ठेवू शकता, ज्यांच्याकडून तुम्ही कामं करून घेऊ शकता। व्यवसाय यशस्वी होण्याचं सगळ्यात महत्वाचं काय? योग्य माणसांची निवड। प्रत्येक गोष्ट तुम्हीच करायला हवी असं नव्हे, योग्य माणसांची निवड आणि त्यांच्याकडून काम करवून घेणे, हे कौशल्य तुम्हाला जमायलाच हवं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। मग तुम्ही डॉक्टर असलाच तर हॉस्पिटल काढाल, अजिबात गरज नाही। तुम्ही हॉस्पिटल काढा आणि सगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ डॉक्टर ते हॉस्पिटलमध्ये ठेवा। तुमची कन्स्ट्रक्शन कंपनी करायचा विचार आहे का? करा ना, अडचण काय? तुम्ही इंजिनियर असलंच पाहिजे, गरजच नाही। दोन चार नोकरीच्या शोधात असलेले इंजिनियर ठेवा, व्यवसाय करायला अडचण काय आहे? नाही नाही, मी ते बी सिव्हिल नाही ना। नका हो, हे विषयच येत नाहीत उद्योग व्यवसायामध्ये। एक स्वतः करता यायला हवंच, येत नसेल काही अडकत नाही, करून घ्यायची भूमिका तुम्हाला जमायला हवी। हे जमलं की मग जमलं, हा सगळ्यात मोठा भाग आहे। व्यवसाय यशस्वी कुणाचा होतो? ज्याला उत्तम कौशल्यानं आपल्याकडे जे काही आहे ते लोकांपर्यंत पोहोचवता येतं, देता येत। ही सगळ्यात, मी परवा पुण्यात होतो, महात्मा फुले मंडई, ड्रायव्हरला म्हणलं गाडी आत लाव, मी बाहेर उभा राहिलो, अचानक माझ्या कानावर काही शब्द पडले, मी चकित झालो। एक गजरेवाला होता आणि त्याचं गजरा विकायचं कौशल्यच विलक्षण होत। तो येणाऱ्या जाणाऱ्या महिलांकडे बघायचा आणि म्हणायचा, ओ ताई गजरा घ्या, एक महिना सुकणार नाही, एक महिना सुकणार नाही। म्हणल्यावर गजरा न घालणाऱ्या महिला सुद्धा वळून बघायच्या, असला कसला गजरा, एक महिना सुकणार नाही। अर्ध्या तासात पाठी रिकामी झाली, अर्ध्या तासातच। हे कौशल्य आहे, काय आहे तुमच्याकडं, कसं लोकांपर्यंत पोहोचवायचं, लोकांच्या गळी कसं उतरवायचं, हे कौशल्य आहे। व्यवसाय करायचा आहे, उद्योग करायचा आहे, यात तुम्हाला पारंगत व्हावंच लागेल, हे कौशल्य तुम्हाला आत्मसात करावंच लागेल, हे सगळ्यात महत्वाचं आहे। पण तुम्ही कुणाकडनं काही घेत असाल तर त्याच्यावर मात करणारं कौशल्यही तुमच्यात असायला हवं। हा गजरेवाला पटपट अर्ध्या तासात पाठी रिकामी करता, दोन चार गजरे राहिलेले, तेवढ्याच एक मॅडम पुढून निघालेल्या, त्यांनी त्या मॅडमला बघून म्हटलं, ओ मॅडम गजरा घ्या, एक महिना सुकणार नाही। त्या मॅडम तिथूनच वळाल्या, त्याला म्हणाल्या, गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे। कुणी आपल्या गळी मारत असेल तर त्याच्यावर मात करायचं कौशल्यही आपल्याकडे हवं। आमच्या भाषेत त्याला मार्केटिंग म्हणतो आम्ही। ही कौशल्य ही आत्मसात करता येतात, अडचण काहीच नाही, आत्मसात करता येतात, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे। हे अभ्यासानं जमतं, अनुभवानं येतं, हळूहळू साधत जातं।
फक्त या सगळ्यात आमची अडचण काय आहे, माझं वैयक्तिक मत भामरे साहेब एकच आहे, कुठल्याही क्षेत्रात तुम्ही उतरा किमान 3 वर्ष तुम्ही ते केलं पाहिजे, किमान 3 वर्ष व्यवसाय, 3 वर्ष फायदा होऊ दे, तोटा होऊ दे, नुकसान होऊ दे, अडचण येऊ दे, अडथळे होऊ दे, सलग 3 वर्ष तुम्ही चालतच राहिलं पाहिजे त्या व्यवसायात. आमची अडचण काय झाली, शॉर्ट टर्म आम्हाला लगेच पाहिजे, नाही नाही 6 महिने झाले खिशातलेच घालतोय. तयारी ठेवावी लागेल बाबा तुला, असं नाही की लगेच काहीतरी होणार आहे लगेच काहीतरी नाही, 3 वर्ष तुम्हाला झटावंच लागेल, हा संघर्ष सोसावाच लागेल, सहन करावंच लागेल, पर्याय नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. 3 वर्षाचं एक आराखडा, एक नियोजन, तुम्हाला माझं नाही चाललं दुकान, नाही ग्राहक आलं, नाही गिराक आलं, माझं सगळं पडून राहिलं, मला तोटा होणार नाही, अशा पद्धतीनं तयारी करून किमान 3 वर्ष सातत्यानं तुम्ही चाललाच पाहिजे. बुद्धिमानी ती आहे व्यवसायातली, आम्हाला काय लगेच नफा हवा आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. तुम्ही एका माणसाकडनं 100 रुपये कमावण्यापेक्षा 100 माणसांकडनं 1-1 रुपया कमावला तर तुम्ही अधिक लोकांपर्यंत पोहोचता. आमचं काय झालंय, आम्हाला लगेच जास्त हवं, आम्ही एकालाच 200 मिळतच नाही कुठं, अहो ऑनलाईन 100 दिसतंय घ्या मग, नाही येणार तुमच्याकडे कोणी, कशाला 100, 101 काढा, पण 100 लोकांकडनं घ्या. तो 1000 लोकांना सांगत बसतो सगळ्यात स्वस्त आहे. काय मिळवायचं आहे तुम्हाला, काय कमवायचं आहे तुम्हाला, मुळात एक सांगू, तुम्ही बुद्धिमान आहात हेच लोकांना कळून न देणं याचाच अर्थ बुद्धिमत्ता आहे. एक प्रधानाचा मुलगा रोज शाळेत जायचा, जाता जाता राजा त्याला बोलावून घ्यायचा आणि त्या प्रधानाच्या मुलापुढं तो 2 नाणी ठेवायचा, एक असायचं चांदीचं आणि एक असायचं सोन्याचं, आणि राजा त्या प्रधानाच्या मुलाला म्हणायचा, ह्यातलं जे मौल्यवान असेल ते ओळख, ते तुझं. आणि तो प्रधानाचा मुलगा चांदीचं नाणं उचलायचा, राजा म्हणायचा प्रधान एवढा हुशार आहे पण पोरग काय दिसत नाही, त्याला मौल्यवान काय तेच कळेना, चांदीचं ठेवलंय सोन्याचं ठेवलंय चांदीचं घेऊन निघालंय. रोज हेच तो शाळेला निघाला की राजा बोलवायचा, ते एक चांदीचं एक सोन्याचं नाणं त्याच्या पुढे ठेवायचा, हा उचल जे मौल्यवान असेल ते, आणि त्या प्रधानाचं पोरग चांदीचंच नाणं उचलायचं. अहो 100-150 दिवस झाले रोज हेच, राजा रोज म्हणायचा हे काय सुधारायचं दिसेना, ह्याला काय मौल्यवान कळेच ना. एकदा प्रधानालाच राजानं बोलवून घेतलं, तुम्ही राजाचा कारभार बघता प्रधान साहेब, एवढे बुद्धिमान हुशार तुम्ही आणि तुमचा मुलगा असा का? प्रधान म्हटले काय झालं, आम्ही रोज त्याच्या पुढे 2 नाणी ठेवतो, एक सोन्याचं असतं एक चांदीचं असतं, मौल्यवान काय ते उचल, ते चांदीचं उचलतं, त्याला शिकवलं नाही का सोनं मौल्यवान असतं ते? प्रधानाला जरा वाईट वाटलं, प्रधान घरी गेला मुलाला बोलावलं, इकडे बाहेर ये, बाहेर माझी एवढी कीर्ती आहे, माझा मुलगा म्हणून तुझ्याकडे लोकांचं लक्ष आहे, तो राजा आज किती नावं ठेवत होता, मला किती वाईट वाटलं. प्रधानाचा मुलगा म्हटला पण झालं काय, अरे तो राजा तुझ्या पुढे एक चांदीचं ना सोन्याचं नाणं ठेवतो, मौल्यवान ते उचलायला लावतो, तो चांदीचं नाणं उचलतो, मौल्यवान काय ते तुला कळत नाही? तसा प्रधानाचा मुलगा म्हटला बाबा जरा थांबा, तो आत गेला आणि चांदीच्या नाण्यानं भरलेली बरणी घेऊन आला, त्यानं सगळी वडिलांपुढे ओतली, म्हटला राजाला वाटतंय तो मला खेळवतोय. पण गेले 100 दिवस झालं मीच त्यांना खेळवतोय, मला माहिती आहे सोनं मौल्यवान, पण ज्या दिवशी मी सोन्याचं नाणं उचलीन त्या दिवशी हो खेळ बंद होईल. मग 1 सोन्याचं नाणं मिळवणं चांगलं का 150 चांदीची नाणी मिळवणी चांगली? व्यवसायातली ही बुद्धिमत्ता आहे. काय स्वीकारताय हे सगळ्यात महत्वाचं आहे, ही सगळ्यात गरजेची गोष्ट आहे. आम्हाला त्या दिशेनं जाता यायला हवं, त्या मार्गानं आम्हाला जाता यायला हवं, हे महत्वाचं. वेळ जाईल कदाचित, चांदीची नाणी गोळा करता करता 100 दिवस 200 दिवस 3 वर्ष जाऊ द्या, 4 वर्ष जाऊ द्या, जाऊ द्या, अडचण काहीच नाही. चिकाटी आणि सातत्य हेच व्यवसायाच्या यशाचं सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे चिकाटी.
तुम्ही मुंगी बघितली केवडीशी, तिचं डोकं केवडसं, डोक्यातला मेंदू केवडसा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपड्यावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही. मुंगी कनबरच असते, मनभर साखर फस्त करते. मराठे सुद्धा कनबरच होते, पण मनभर मोगल उद्ध्वस्त केले ते निश्चय निर्धार सातत्याने चिकाटीच्या बळावर. हे लक्षात घ्या, किती आहात याला महत्व नाही, कोण आहात याला महत्व नाही, काय करता आहात, कसे जाता आहात, किती चिवट आहात, चिकट आहात, सातत्यशील आहात, यावर तुमचं यश अवलंबून आहे. कुणीतरी एका तत्वज्ञाला विचारलं हे जग कधी संपेल, आणि तो म्हटला ज्या दिवशी एखादी मुंगी एकाच ठिकाणी निवांत आराम करताना बसलेली तुम्हाला दिसेल त्या दिवशी समजून जा जगाचा अंतकाळ जवळ आला आहे. मला सांगा, कुणीतरी निवांत बसलेली मुंगी बघितली आहे का? ती कधीच निवांत नाही बसत. चार महिन्याच्या पावसाळ्याची बेगमी करायला ती आठ महिने अविरत सातत्यानं काम करत असते, अखंड काम करत असते. काय काय लोक लग इतकं काम करायचं का, मरायचं का? कोण म्हटलं कामानं माणूस मरतो? माणूस कामानं मरत नाही, माणूस कामाच्या ताणानं मरतो. ताण कधी वाढतो? काम साठलं की. काम कधी साठतं? रेंगाळत ठेवलं की. रेंगाळत कधी ठेवतो? करायची इच्छा नसली की. इच्छा कधी नसते? गांभीर्य नसलं की. गांभीर्य कधी नसतं? स्वतःवर विश्वास नसला की. विश्वास कधी नसतो? स्वतःच्या क्षमता माहिती नसल्या की. क्षमता कधी माहिती नसते? स्वतःची ओळख नसली की. स्वतःची ओळख कधी नसते? कशाला जन्माला आलोय तेच माहिती नसलं की. कशासाठी हे सगळं? सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? सातत्य. तुम्हाला माहिती आहे मुंग्यांना डोळे नाही आहेत, मुंग्या दृष्टीही नाही, तरी त्यांची रांग कधीही चुकत नाही, इतकी शिस्त आहे त्यांच्या ठाई. व्यवसाय हा शिस्तीनच करायचा विषय आहे, वेळ मिळेल तेव्हा नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आमची माहिती आहे? एक ना धड भराभर चिंद्या असा कुठलाच उद्योगपती यशस्वी झाला नाही. एकात उतरा तो यशस्वी करा, मग दुसऱ्यात जरूर शिरा, पण पहिला अपयशी झालाय तो अर्ध्यात सोडायचा आणि दुसऱ्यात घुसायचं अजिबात नाही, विषयच नाही. ते भरकटले पण होतं फक्त. मग शिस्त मुंगीसारखीच हवी, ध्येयाच्या दिशेनं अखंडपणे चालत राहणारी. बस दमदार नसू द्या, हळू असू द्या, सावकाश असू द्या, काही अडचण नाही. अमेझॉन नदीचा उगम जिथं होतो तिथं एक थेंब 7 सेकंदानंतर पडतो, पण हजारो वर्ष झाली दोन थेंबामधलं 7 सेकंदाचं अंतर ना कमी झालं ना जास्त झालं, दर 7 सेकंदानी एकच थेंब पडतो, आणि त्या एका थेंबापासून जगातली सगळ्यात लांब असलेली अमेझॉन नदी तयार होते. तुम्ही समुद्राकडनं नका सुरुवात करू, एका एका थेंबाकडनं सुरुवात होऊ द्या. ते सातत्य, ते चिवटपणा, ती चिकाटी अजिबात सोडायचं नाही, अजिबात. मग काही काही अडचण येत नाही. ही चिकाटी जर असेल विषयच नाही येत. मग काम सोडायचं नाही, लोकांपर्यंत पोहोचणं सोडायचं नाही. या सगळ्या गोष्टीला आम्ही समर्पण असं नाव देतो. ज्या क्षेत्रात असाल, ज्या व्यवसायात असाल, ज्या उद्योगात असाल, वचनबद्धता, त्या व्यवसायाशी 100% समर्पण ही अत्यंत महत्वाची आणि अत्यंत गरजेची गोष्ट आहे, अत्यंत गरजेची गोष्ट. एक भारतीय उद्योगपती हेनरी फोर्डची भेट घ्यायला गेले. हेनरी फोर्डच्या घरी ज्यावेळी ते पोहोचले त्यावेळी तिथं एक ग्रस्त भांडी घासत बसला होता. भांडी घासणाऱ्या त्या ग्रस्ताला भारतीय उद्योगपतीनं सांगितलं, मला हेनरी फोर्डना भेटायचं आहे. तो भांडी घासणारा सद्ग्रस्त उठला, म्हटला तुम्ही बसा, आणि तो आत गेला. नंतर स्वतःचे हात वगैरे धुवून तोच सद्ग्रस्त भारतीय उद्योगपतीच्या समोर आला, म्हणाला मीच हेनरी फोर्ड, बोला तुम्हीच का ते भारतीय उद्योगपती? त्या भारतीय उद्योगपतीला काही कळे ना, फोर्ड ऑटोमोबाईलचा जनक तो हेनरी फोर्ड घरात भांडी घासतोय. त्याची ती प्रश्नांकित नजर बघून हेनरी फोर्ड म्हणाले, मी लहानपणापासून ही सगळी कामं करतो,
ही छोटी छोटी काम करतच मी आज एवढा मोठा झालोय, मी एवढा मोठा झालोय, पण मी कुठल्या परिस्थितीत ना आलो त्याचा मला विसर पडू नये म्हणून मी अजूनही ती सगळी काम स्वतःच करतो। या अखंड काम करायच्या सातत्यामुळेच मी माझं स्थान टिकवून आहे, नाहीतर अनेक लोक उंचीवर गेलेले आम्हाला दिसतात आणि जेवढ्या वेगात ती उंच जातात तेवढ्या दुप्पट वेगात ती खाली येतात का? अब कुछ करने की क्या जरूरत है? संपला विषय, सातत्य का महत्वाचं? हेनरी फोर्ड शेतकऱ्याचा मुलगा, त्याच्या वडिलांची इच्छा होती हेनरीने शेती करावी, पण या पोराला यंत्रतंत्राचं वेड होतं, शेतकऱ्यांचे कष्ट कमी करणारा ट्रॅक्टर बनवावा हे त्याचं स्वप्न होतं। फक्त श्रीमंतांचीच शान असलेली मोटार कार गरिबाच्या सुद्धा दारापुढे असावी असं त्यांना मनोमन वाटत होतं, आणि हा माणूस त्यासाठी अखंड प्रयत्न करत होता। त्यासाठी घड्याळाच्या दुकानात घड्याळ दुरुस्तीचं सुद्धा त्यांनी काम केलं, एका कंपनीत त्यांनी नोकरी सुद्धा केली। का? तर नोकरी करून आलेल्या पगारातनं काही पैसे साठवून मला माझा स्वतःचा उद्योग करता येईल, मला कुणीतरी आणून देईल यापेक्षा ते बसले नाही, माझा उद्योग मलाच उभा करायचा आहे, मला कुणी सबसिडी देईल अजिबात वाटे बसलं, मला करायचंय ना, मग मलाच धडपडावं लागेल। या उर्मीनं ते अखंड काम करत राहिले, अखेर या सगळ्या कष्टातून त्यांनी एक गाडी बनवली आणि रात्री 2 वाजता ती गाडी त्यांनी रस्त्यावर आणली आणि 2 वाजता ती गाडी त्यांनी सुरू केली आणि तब्बल 40 फूट ती गाडी चालत राहिली, पळत राहिली, पण एक वेगळा विलक्षण रात्रीच्या अंधाराला चिरत जाणारा आवाज आजूबाजूच्या रहिवाशी ऐकला आणि ते खिडक्यातून बाहेर आले। त्यांनी बघायला सुरुवात केली कसला आवाज आहे आणि घोड्याशिवाय पळणारी जगातली पहिली गाडी त्या लोकांनी बघितली। पुढे या हेनरी फोर्डनी काही भागीदार सोबत घेतले, त्यांच्या बरोबर एक गाड्या बनवणारी कंपनी चालू केली। दुर्दैवानं भागीदारांचं त्यांचं भांडण झालं, ते कंपनीतनं बाहेर पडले, मग त्यांनी स्वतःची कंपनी चालू केली। स्वतःची कंपनी काही वर्षातच बुडाली, दिवाळखोरीत गेली, सगळं संपलं, त्यांनी परत नव्यानं सुरुवात केली आणि मॉडेल ती कार नावाचं मॉडेल सर्वसामान्यांना परवडेल असं त्यांनी बाजारात आणलं। त्या कारनं क्रांती केली आणि हेनरी फोर्ड फोर्ड ऑटोमोबाईलचे सर्वे सर्वा आणि जगातल्या ऑटोमोबाईल क्रांतीचे जनक ठरले। हा माणूस अखंडपणे काम करत होता। त्याने आपल्या मृत्यूपत्रात लिहिलंय, मी जरी आज प्रचंड मोठा उद्योगपती असलो तर पुढच्या जन्मी मात्र मला कामगार म्हणूनच आयुष्य व्यतीत करायला आवडेल, का? तर मला सतत आणि सातत्यानं काम करता येईल। हे सगळ्यात महत्वाचं आहे, हे समर्पण आहे, हे समर्पण तुम्हाला यश देत, हे झोकून देणं तुम्हाला यशस्वी बनवतं। त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात असा, कुठल्याही प्रांतात असा, या समर्पणानंच तुम्हाला पुढे गेलं पाहिजे। 50 वर्ष आहे महाराजांचं आयुष्य, 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष घोड्यावर असून रणांगणावर फक्त युद्ध खेळण्यात गेली, उरली 30 वर्ष। या 30 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य महाराजांनी हटवलं आणि स्वातंत्र्य या मातीमध्ये निर्माण केलं जगाच्या पाठीवर। इतक्या कमी कालावधीत घडलेली ही एकमेव क्रांती आहे, फक्त 30 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं, फक्त 30 वर्ष। याच कारण स्वराज्य हाच ध्यास आणि स्वराज्य हाच श्वास झाला होता त्यांच्या। या 50 वर्षातला एक क्षण सुद्धा त्यांच्या या ध्यासापासून ते वेगळे झाले नव्हते। तुम्हाला उद्योग करायचा आहे, तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, पूर्ण एकरूप व्हा, समर्पित व्हा। तुमचा व्यवसाय हाच तुमचा ध्यास आणि तुमचा व्यवसाय हाच तुमचा श्वास झाला पाहिजे, तर आणि तरच तुम्ही यशस्वी होणारच। ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। चौलच्या कार्यालयातला अबेकरे शिवाजी महाराजांच्या त्या अधिकाऱ्याला दुसरा प्रश्न विचारत होता की तुमचं महाराज हे सगळं करताय, तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे, तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे, तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे? आणि चौलच्या कार्यालयातला महाराजांचा तो अधिकारी अबेकरेला म्हणाला, आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा, सिंधू नदी पासून बंगालच्या उपसागरापर्यंत, अहद तंजावर पासून तहद पेशावर पर्यंत अखंड साम्राज्य उभं करायचं
करायचा हे माझ्या राजांचं ध्येय आहे. काय विलक्षण ध्येय आहे, किती व्यापक आहे. सिंधू नदी पासून बंगालच्या उपसागरापर्यंत आणि अहद तंजावर पासून तहद पेशावर पर्यंत अखंड साम्राज्य उभा करायचं. तुमचं ध्येय काय आहे? ते केवढं आहे? महिन्याला 5,000 मिळावे, 50,000, 5 लाख, 50 लाख, 5 कोटी, 50 कोटी, 500 कोटी, 5,000 कोटी. तुमचं ध्येय जेवढं मोठं तेवढं तुमचं यश मोठं. मोठं ध्येय ठेवा. कितीही जे कक्षेत बसणार नाही इतकं मोठं ठेवा. पूर्ण समर्पणानं झोकून द्या. यश आपोआप मिळतं हे निश्चितपणे. छत्रपतींची राजधानी म्हणून साधा साताऱ्याचा लौकिक आहे. देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये आपण आजचा हा उपक्रम आयोजित केला आहे. या ह्याच्यात अटकेपार नव्हे तर जगाच्या बाजारपेठेत उद्योग व्यवसायामध्ये आपल्या कर्तृत्वाची पताका फडकावणारा सातारकर या उपक्रमातनं निश्चितच उभा राहील आणि यशस्वी होईल याची खात्री मला. खरं तर बराच वेळ बोलतोय, तुम्ही बराच वेळ ऐकताय. खरं बोललं तर बरं वाटत नाही, बरं बोललं तर खरं वाटत नाही, त्यामुळे नंतर खरबर व्हायची शक्यता जास्त असते. एका वक्त्याचं भाषण असंच लांबलं, इतकं लांबलं, इतकं लांबलं, सगळी उठून गेली. तुम्ही कसं काय बसून राहिलाय मला प्रश्नच पडलाय. पण त्याच्या पुढची सगळी उठून गेली, दोन माणसं मात्र फेविकॉलनं चिटकावल्यासारखी घट्ट छिटकून बसलेली. वक्ता बोलता बोलता म्हणाला, खरे श्रोते तुम्ही, खरे रसिक तुम्ही, सगळी उठून गेली पण तुम्ही काय जागेवरून हल्ला नाही, मांडलं तुम्हाला. तसा पुढचा ऐकणारा म्हणला, तुमचं ऐकायला थांबलोय अशातला भाग नाही. तुम्ही ज्या सतरंजीवर उभाय ती सतरंजी आमची आहे. एकदाच उरका म्हणजे उरलेला रविवार कारणी लावायला बर. आता कुणाचे पाय कुठल्या सतरंजीत अडकलेत मला माहिती नाही, पण दुसऱ्या का वक्त्याचं भाषण असंच लांबलं, इतकं लांबलं, इतकं लांबलं, इतकं लांबलं की मगाशी दोघं तरी थांबलेले, पण याच्या भाषणाला एकजणच थांबला. वक्ता बोलता बोलता म्हणाला, खरे श्रोते तुम्ही, खरे रसिक तुम्ही, सगळी उठून गेली पण तुम्ही काय हल्ला नाही, मांडलं तुम्हाला. तसा ऐकणारा पुढचा श्रोता म्हणाला, तुमचं ऐकायला थांबलोय अशातला भाग नाही, तुमच्या नंतर बोलणारा वक्ता मी आहे, म्हणून मग बसलो. आता माझ्या पण तिसऱ्या एका वक्त्याचं भाषण असंच लांबलं, इतकं लांबलं, इतकं लांबलं, इतकं लांबलं की मगाशी दोघे एक जण तरी थांबलेले, पण ह्याच्या भाषणाला एकही जण थांबला नाही. तरी पट्ट्या बोलायचं काय थांबेना, त्याचं बोलणं चालूच आहे. मग मगाशी ऐकायला आलेला, आत्ता घरात गेलेला आणि बायकोनं कोथिंबिरीची जुडी आणायला बाजारात पाठवलेला एक सद्ग्रस्त फुटणं निघाला होता, त्याला बघितलं आणि वक्ता बोलता बोलता म्हणाला, खरे श्रोते तुम्ही, खरे रसिक तुम्ही, मला वाटलंच तुम्ही परत याल. तारा तो निघाला म्हटला, तुमचा ऐकायला आलोय अशातला भाग नाही, बायकोनं कोथिंबीर आणायला सांगितली, बाजारात निघालोय, पण बाद झालं की राव हातातलं घड्याळ तरी बघायचं. तसा वक्ता बोलता बोलता म्हणाला, हातात घड्याळ नसल्यामुळं जरा अडचण झाली. तो म्हणला, घड्याळाचं राहू द्यावं पण भिंतीवरच कॅलेंडर तरी बघायचं राव, महिना उलटायची पाळी आली तरी चाललंय. पण तरी काय त्या वक्त्यावर परिणाम होईना, त्याचं आपलं बोलणं चालूच. वक्ता थांबायचं नावच घेईना. आता तो थांबेनाच असं बघितलं, मग मात्र अशीच मधनं 4-5 माणसं काट्या फिरवत येताना त्याला दिसली आणि काट्या फिरवत येणारी माणसं बघितल्यावर मग मात्र वक्त्याचं अवसान गळालं. म्हणलं, आता जागेवर थांबतो. एक तर काट्या त्यातनं सातारी, एक शब्द पुढं बोलत नाही, नको काट्या बिट्यात असलं काय, पण माणसं पुढं अहो सांगितलं ना अजिबात बोलत नाही, जागेवर थांबतो, पण नको काट्या बिट्यात असलं काय, माणसं अहो सांगितलं ना थांबतो, अजिबात एक शब्द बोलत नाही, पण नको काट्या बिट्या. तशी ती काट्या फिरवत येणारी माणसं म्हटली, नाही नाही तुमचं चालू राहू द्या, तुम्हाला आम्ही काही करणार नाही, तुम्हाला इथं कुणी आणलंय? त्यांना आम्ही शोधतोय. काय हिशोब असला तर तुमचा तुम्ही बघून घ्या, कारण मला आणणारी माणसं तुमच्यातलीच आहेत. तुर्त मला रजा द्या. धन्यवाद.
क्या बात है, जिज्ञासा निर्माण झाली, इयत्ता चौथीत नितीनजींनी पहिली वक्तृत्व स्पर्धा जिंकली. विषय फिजिक्स पण अभ्यास इतिहासाचा जीव तोडून अभ्यास निर्णय व्याख्यानाचा त्यात चिकाटी सातत्य. आणि आजचं हे वक्तव्य ऐकल्यावर वाटतं की शाळेतच असताना नियोजन केलं होतं की काय, कारण इतकं समर्पण आहे छत्रपतींपती महाराष्ट्राप्रती. मनापासून धन्यवाद देणं देखील आज शब्द अपुरे पडतात.